नगर परिषदेच्या विषय समिती सभापतीपदाची निवड प्रक्रिया बिनविरोध पार पडली. यात भाजप नगरसेवक सुधीर आडिवरेकर यांची आरोग्य आणि क्रीडा सभापती, उदय नाईक यांची पाणी पुरवठा आणि उद्यान सभापतीपदी निवड करण्यात आली आहे. तर शिवसेनेच्या महिला बालकल्याण सभापतीपदी दीपाली सावंत, उपसभापतीपदी भारती मोरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर पदसिद्ध नियोजन सभापती म्हणून अन्नपूर्णा कोरगावकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी सुशांत खांडेकर, सीईओ जयंत जावडेकर यांनी जाहीर केली आहे. सभापती निवडीत भाजपनं आपल्याकडील मागील पदं कायम राखली आहेत. आरोग्य आणि क्रीडा सभापतीपदी सुधीर आडिवरेकर यांची निवड करत एक युवा तडफदार चेहरा दिलाय. भारतीय जनता पार्टीचे खासदार आदरणीय राणेसाहेब, तसेच आमदार रविंद्र चौहान साहेब, माजी खासदार निलेश राणे साहेब, आमदार नितेश राणे साहेब, जिल्हाध्यक्ष राजन तेले साहेब आणि या नगरीचे नगराध्यक्ष संजू परब साहेब यांनी जी माझ्यावर जबाबदारी दिली आहे आरोग्य सभापतीची, ती मी नक्कीच चांगल्या प्रकारे याला मी न्याय देईन. आणि त्याप्रमाणे जे सावंतवाडी शहरासाठी आरोग्य क्रीडा क्षेत्र हे माझ्याकडे खातं आलेलं आहे, त्याच्यावर चांगल्या परीने काम करण्याचं मी प्रयत्न करेन. आणि सावंतवाडी शहरामध्ये आरोग्य सुविधा चांगल्या प्रकारे त्याची नियोजन केलं जाईल. दरम्यान उदय नाईक यांची पाणी पुरवठा आणि उद्यान समिती सभापतीपदी निवड करत एका अनुभवी व्यक्तिमत्वाकडे कारभार सोपवलाय. आगामी काळात सावंतवाडी नगर परिषदेतर्फे माननीय नारायण राणे साहेब, नितेश राणे साहेब आणि निलेश राणे साहेब यांच्या आशीर्वादाने आणि रवींद्र चव्हाण साहेब यांच्या आशीर्वादाने संजू परब नगराध्यक्ष यांनी जी माझी निवड केली त्याबद्दल प्रथम मी त्यांचे आभार मानतो. आणि यापुढे सावंतवाडीच्या नगरपालिकेला आणि सावंतवाडीच्या जनतेला जे काय अपेक्षित काम आहे माझ्याकडून ते संपूर्ण जास्तीत जास्त त्यांचं समाधान, नागरिकांचं समाधान करण्याचा मी जास्तीत जास्त प्रयत्न करेन. आणि त्याचबरोबर जी जबाबदारी नगराध्यक्षाने माझ्यावर पार पाडली त्यांच्याही कडून त्यांनाही अपेक्षित जे काम आहे आणि आमच्या नेत्यांना जे अपेक्षित काम आहे ते मी माझ्याकडून जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करीन. तर शिवसेनेच्या महिला बालकल्याण सभापतीपदी दीपाली सावंत, उपसभापती भारती मोरे यांची नियुक्ती करत नवे चेहरे देण्यात आले. वेगवेगळे प्रशिक्षण महिलांसाठी सावंतवाडी शहराच्या वतीने, नगर परिषदेच्या वतीने आम्ही प्रशिक्षण चांगल्या प्रकारे हे करू. इतर काही कार्यक्रम असतील ते पण एक चांगल्या प्रकारे आम्ही पार पाडू. आणि जी माझ्यावर जी जबाबदारी दिली ती मी चांगल्या प्रकारे माझ्या कारकिर्दीत हे करेन, पार पाडेन. आभार म्हणजे आता सर्वांनी सहकार्य केलेलं आहे त्याबद्दल सर्वांचं मी आभार मानेन. आम्हाला जे आम्हाला विश्वास टाकून जे आम्हाला उपसभापतीपद आमच्या गटनेत्या लघु मॅडम यांनी अगदी आदराने आम्हाला पद दिलेलं आहे त्याचा आम्ही अगदी व्यवस्थित चांगल्या प्रकारे उपयोग करून जास्तीत जास्त महिलांना कशाप्रकारे प्रशिक्षण देता येईल, आरोग्य शिबिरे घेता येतील, तसेच आणखी काही नवीन योजना असतील त्या त्या आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचू. आणि तसं पाहिलं तर आमच्या शिवसेनेच्या आमच्या ह्या पक्षश्रेष्ठ आहेत, रुपेश राऊळ असतील किंवा लघु मॅडम आहेत, जान्हवी मॅडम आहेत आमच्या जिल्हाध्यक्ष, यांचं सगळ्यांचं आम्हाला सहकार्य चांगलं आहे आणि चांगलं लाभेल यापुढेही, याचे मी त्यांचे आभार व्यक्त करते. सर्व स्तरातून नवनिर्वाचित सभापतींवर शुभेच्छांचा वर्षाव केला जातोय. यावेळी नगराध्यक्ष संजू परब, माजी आरोग्य सभापती ॲडव्होकेट परिमल नाईक, नगरसेवक राजू बेक, आनंद नेवगी, मनोज नाईक, दीपाली फालेकर, नासिर शेख, समृद्धी विनोडकर, उत्कर्षा सासोलकर, बाबू कुडतरकर, सुरेंद्र बांदेकर, माधुरी वाडकर, विशाल परब, बंटी पुरोहित आदी उपस्थित होते. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.